पक्षाची बैठक झाल्यानंतर एक दोन दिवस मी रेस्ट करून एकदा माझा दौरा चालू की सगळ्या गावामध्ये मी आभार दौरा करणार आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, मी मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं पायाला भिंगरी लावून काम केलं त्याच पद्धतीनं पुढचे 5 वर्ष या मतदारसंघामध्ये करणार आहे. इथल्या जे स्थानिक नेतृत्वाला ही सत्तेची मस्ती माज आलेला आहे तो लक्षात ठेवा. तो लोकांच्या पण एक जनतेची लढाई मी पुढच्या काळामध्ये लढणार आहे आणि पुढच्या 5 वर्षिकला खरं तर मी आज आम्ही कमी पडलो असेल परंतु कमी पुढच्या निवडणुकीमध्ये 100% भरून काढू एवढं तर काम निश्चित आहे या मतदारसंघामध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही खेळून जाऊ नका, आपल्याला लढायचं आहे लक्षात ठेवा, आपण रडायचं नाही. कारण मला माहित आहे की काल माझ्या एका कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली, परिस्थिती आहे त्याला दुःख सहन नाही झालं, परंतु अशी वेळ कुठल्या कार्यकर्ता येणार नाही याच्यासाठी मला काम करावं लागणार आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं की कार्यकर्त्यांना मी हा शब्द दिला आहे, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लोहा कंधारमध्ये माझं वास्तव्य असेल. लोहा कंधारच्या लोकांना मी कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. मी निवडणुकीत सांगितलं होतं, मी आजही तुमच्या माध्यमातून सांगतो आणि तुम्हाला मनापासून सांगतो की माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या कार्यकर्त्यावर एवढं प्रेम इथल्या मतदारसंघातल्या लोकांनी केलं खरं तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात ठेवा, माझी काही दादागिरी मी नाही केली, कोणाला दहशत नाही केली, मी पैशाला कोणाला विकत नाही घेऊ शकलो. म्हणजे प्रेम मला या मतदारसंघातल्या लोकांनी दिलं ते माझ्यासाठी खूप मोठं. दादा, तुमची निवडणूक तुम्ही हरला, येणाऱ्या काळामध्ये स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, हे तुम्ही लढणार? सांगितलं सर, 100% सांगितलं ना, सगळ्या निवडणूक आम्ही लढणार आहोत, आम्ही सगळे मिळून लढणार आहोत. दादा, आपण निवडणूक निर्णायक अधिकारी यांच्या विरोधात कोर्टात अपील करणार आहात का उमेदवारांच्या विरोधात? निवडणूक निर्णय अधिकारी जो निर्णय दिलेला याचा अर्थ त्याने चुकीचा निर्णय दिलेला त्याच्या विरोधामध्ये जाणार आहे. आणि जर त्याच्यामध्ये मला माहिती आहे की आजची न्यायव्यवस्था काय कशा पद्धतीनं काम करते, याने न्यायव्यवस्था नाही परंतु पुढच्या काळामध्ये ही निवडणूक कशा पद्धतीने जिंकली केवळ मी तुम्हाला म्हटलं किमान लाख लोक म्हणून जे विषाद चाललेले आहे कुठं काय याचं खरं तर माझ्यापेक्षा तुम्हाला माहित आहे. तुमच्यापैकी अनेकांनी मला सांगितलं की दादा 100% आपण निवडू तुम्हाला कुटुंबाशी, याचा अर्थच असा आहे की ज्याला आयुष्यभर लबाड म्हणून चुकीच्या पद्धतीनं राजकारण करायची सवय लागली आहे ते सरळ पद्धतीने निवडणूक लढले असते तर मला माहिती आहे की किमान 1 लाख मतं या निवडणुकीमध्ये मला मिळाली असते. नंतर आपण आज कार्यकर्त्यांची आभार बैठक बोलवलं होतं, त्यामध्ये आपण भावूक झाला आणि अपेक्षित तुम्हाला जे निकाल होते ते लागला असं तुम्हाला वाटतं? खरं तर या मतदारसंघामधल्या लोकांनी मला प्रेम करायला कमी नाही. ज्या पद्धतीनं 20 तारखेला मतदान झाल्याच्या नंतर कुठल्याही माध्यमाच्या माध्यमातून 10 जणांना फोन केले तर 8 जण मशालच सांगत. माझी काही ठिकाणी लढाई गडाळाबरोबर झाली, माझी काही ठिकाणी लढाई धोंडे सरांबरोबर झाली, माझी काही लढाई चंद्रशेखर पाटलाबरोबर झाली, परंतु सगळ्यांच्या लढाईमध्ये मशाल ही खरं तर 1 नंबरला होती. परंतु हे चित्र ह्या सगळ्या मतदारसंघातलं होतं आणि ह्या मतदारसंघातलं चित्र असताना जो निकाल मला अपेक्षित होता मला असं वाटतं की निकाल हा माझ्या दृष्टीनं अनापेक्षित निकाल लागलेला आहे. ज्या पद्धतीने ह्या मतदारसंघामध्ये अनेक जण मला एकच गोष्ट सांगत होते त्याचा सगळं चांगलं आहे, सगळ्या गोष्टी नीट होती, पण ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढताय तो माणूस हा या मतदारसंघामध्ये अत्यंत लबाडी करू शकतो, अधिकाऱ्यांना मॅनेज करू शकतो. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हटलं की ईव्हीएमचं जे काउंटिंगच्या दिवशीचं चित्र बघितलं, अनेक ईव्हीएम सील तोडलेली होती, अनेक ईव्हीएमच्या माध्यमातून आक्षेप जरी घेतला तर ऐकू येत नव्हते. आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न करेल कागद पेन घेऊन जायला सुद्धा परवानगी नव्हती. एवढं पक्षपातीपणा इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ज्या निवडून आलेल्या माणसांनी केली. तुम्हाला मी आज सांगतो माझी लढाई संपलेली नाही, माझी लढाई नवीन जोमानं चालू झालेली आहे. 23 तारखेपासून 24 तारखेपासून माझ्या लढाईला सुरुवात केली. मी म्हणलं की या मतदारसंघामध्ये मी माझी उपजीविका चालवण्यासाठी राजकारण करत नाही, या मतदारसंघामधल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, इथल्या वाड्या वस्त्यावर तांड्यावरच्या लोकांना रस्ते झाले पाहिजे, इथल्या गरिबाच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, कंधार शहर रात्री 10 वाजेपर्यंत उघडं राहिलं पाहिजे, मार्केट उघडं राहिलं पाहिजे. या मतदारसंघाची भयान आणि भीषण परिस्थिती ज्या माणसांनी केली त्याच्या विरोधामधली लढाई होतो. कदाचित ईव्हीएम असेल, मी काही लोकांपर्यंत पोचायला कमी पडलो असेल, काहीच्या मनामध्ये माझं मी घर करायला कमी पडलो असेल, परंतु एक निश्चित आहे की या मतदारसंघामध्ये एकनाथ पवारांना मानणारा एक खूप मोठा वर्ग तयार झाला आणि या माध्यमातून त्या सगळ्यांना सोबत घेऊन माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या मतदारसंघातल्या लोकांच्या बरोबर मी त्यांची सेवा करणार आहे.
अनेक जणांवर माझ्यावर निवडणुकीच्या काळात आरोप केले गेले की निवडणूक झाली की मी पुण्याला पळून जाणार आहे, मी पळणाऱ्या देखील आहे, मी लढणारा कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता नाही. त्यामुळे या मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांना पुढच्या आयुष्यभर त्यांच्या सोबत राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये राहून या मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे करता येईल ते करण्याचा निश्चितच मी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार. दादा तुम्ही आता म्हणत होता की ईव्हीएमच्या सील तुटलेल्या होत्या, मला असं वाटतं की ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ह्या ज्या गोष्टी केल्या ते त्यांचा इतिहास सगळ्यांना माहित आहे. मला वाटलं आता तरी त्या सुधारतील, परंतु ज्या पद्धतीने पक्षपाती केला मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या उमेदवारांच्या बरोबर माझी चर्चा करून आपण त्यांच्या बरोबर कोर्टात कसं जाते जे झालेलं मतदान आहे ऍक्च्युअल मतदान ते निवडणुकीच्या वेबसाईटवर निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर टाकलं आणि जे पूर्णपणे काउंटिंग झाली याच्यामध्ये पण तपावत आहे. दोन्ही आकडे माझ्याबरोबर हे दोन्ही आकडे घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये लढाई लढावं लागणार आहे. परंतु एक गोष्ट आहे की त्यांनी निर्णय दिला आहे, निर्णयाच्या विरोधामध्ये जर कोर्टामध्ये नाही तर जनतेच्या दरबारामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन याच्या विरोधामध्ये लढाई लढणार आहे. लक्षात ठेवा दादा, आता तुमची विधानसभेची निवडणूक संपली, येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांची नगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणूक आहे, याच्यासाठी तुमची पुढची रणनीती काय आहे? मी माझ्याबरोबर जेवढी टीम या निवडणुकीच्या काळामध्ये होती त्या सगळ्या टीमबरोबर माझ्या बैठका झाल्या आहेत. उरलेल्या सगळ्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. ग्रामपंचायतीच्या असेल, पंचायत समितीच्या असेल, जिल्हा परिषद दोन्ही नगरपालिका असेल, या सगळ्या निवडणुका आम्ही कुटुंब म्हणून सगळी लढवतो. कारण या सगळ्यांची लढाई या मतदारसंघामधल्या एका व्यक्तीच्या विरोधामधली आहे, ती लढाई आम्ही 100% पुढच्या काळामध्ये लढवू. दादा आपण हायकोर्टामध्ये नक्की मी म्हटलं ना की बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून जे माझ्याबरोबर मी या मतदारसंघामध्ये उमेदवार होते त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एकत्रित हा निर्णय आम्ही 100%